वृक्ष असते वसुंधरेचे जीवन, वृक्ष लावून करूया तिचे रक्षण। सर्व प्रकारचे फुले झाडे फळ झाडे शोभेची झाडांची रूपे व विविध प्रकारचे असंख्य वेळी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे श्री राजेंद्र वालचंद शिंदे यांचे भव्य दालन। होय, श्री राजेंद्र वालचंद शिंदे यांचे भव्य दालन शुभम फार्मर्स नर्सरी हॉटेल पूनम गार्डन जवळ मोहाळी उपनगर धुळे। एकदा अवश्य भेट द्या शुभम फार्मर्स नर्सरीला। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। शहर महानगरपालिकेच्या वतीने मागील 2 ते 3 दिवसापासून शहरातील रस्त्यांच्या खड्डेला असलेले अतिक्रमण काढण्याचे काम सुरू आहे। प्रा जनशक्ती पक्ष परभणी शहर महानगरपालिकेचे अतिक्रमण हटाव मोहिमेचं समर्थन करीत आहे। शहरातील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे, परंतु परभणी शहर महानगरपालिका शहरातील अतिक्रमण काढत असताना नाल्यावरील ओटे व छोटमोठ्या टपऱ्या काढून अतिक्रमण मोहीम राबविण्याचा डंका पिटत आहे। शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले असतानाही व अनेक वाहतुकीचे रस्ते पूर्णतः अतिक्रमणाच्या विळख्यात असतानाही केवळ दंडाणक्या लोकांचं संबंधित अतिक्रमण असल्याने महानगरपालिका प्रशासन त्यांचं अतिक्रमण हटवण्याची हिंमत करीत नाही। शहरातील अतिक्रमणे हटवायची असतील तर शहरातील रस्ते मोकळे करायचे असतील तर नाल्यावरील अतिक्रमणासह अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणात गायब झालेले वाहतुकीचे रस्ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात गरजेचं आहे। परंतु असे न करता राजकीय दबाव व शहरातील दंडाडक्या लोकांचा दबाव व शहरातील दंडाडक्या लोकांच्या दबावाखाली केवळ मातुरमातुर अतिक्रमण हटाव मोहीम म्हणजे महानगरपालिकेचे स्टंट आहे असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बांधणे यांनी केला आहे। परभणी शहर महानगरपालिकेने मागच्या 2-3 दिवसापूर्वी परभणी शहरामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम चालू केली आहे। त्या अतिक्रमण हटाव मोहीमचं प्रहार जनशक्ती पक्ष समर्थन करतं। परभणी शहरामधील वाहतूक व्यवस्था चांगली करण्यासाठी अतिक्रमण हटवणं अत्यंत गरजेचं आहे, परंतु हे करत असताना परभणी शहर महानगरपालिका मोठ्या प्रमाणावर भेदभाव करत आहे। अनेक मोठे असे अतिक्रमण आहेत जे अनधिकृत बांधकाम आहेत जे मोठ्या धंदाणक्या लोकांचे आहेत ते काढण्याची हिंमत परभणी शहर महानगरपालिका प्रशासन करत नाही। आणि जो गोरगरीब जनतेचे ओटे आहेत, ओट्यावरचे ठेवलेले त्यांचे छोट्या छोट्या टपरे आहेत, हे आठवून खूप मोठं आम्ही अतिक्रमण हटवतो आहे असा डंका फिरवण्याचं काम परभणी शहर महानगरपालिका करते आहे। परभणी जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय एस पी सिंग यांनी परभणी शहरामध्ये काही अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाला मार्किंग केली होती, त्याच्यावर ते रेखांकन केलं होतं, त्यावर अद्यापही परभणी शहर महानगरपालिकेनं कारवाई केली नाही। ही कारवाई करण्याची हिंमत परभणी शहर महानगरपालिका दाखवणार आहे का? आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिले आणि त्यांना सांगितलं आहे की शहरामध्ये जी अतिक्रमण हटाव मोहीम आहे ही फसवी आहे। खऱ्या अर्थानं जे श्रीमंत लोक आहेत ज्यांनी रस्ते गायब केलेत, अतिक्रमणामध्ये खाल्लेले आहेत, ते मुळात बाजूला करणं आवश्यक आहे। आणि यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी माननीय आयुक्त साहेबांना आदेशित करावं अशी विनंती आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी मॅडमला केलेली आहे। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।